कुंभारवेस येथे असलेले अजंठा वाइन्स ते कुंभारवेस हनुमान मंदिर समोरपर्यंत 34 लाखांच्या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय. या रस्त्यावर एक साईडचा रस्ता चालू आहे तर दुसऱ्या साईडनं रस्ता बंद आहे. कुठल्याही प्रकारचे बॅरिकेड लावले नसल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 34 लाख रुपये रस्त्याच्या कामासाठी गायत्री कन्स्ट्रक्शन यांनी घेतलेले आहेत. हा रस्ता अजंठा वाइन्स ते कुंभारवेस हनुमान मंदिरापर्यंत आहे. रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं दिसून आलंय. यामुळे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण माहिती घेतली आहे. निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी काम बंद करा असं त्या मक्तदारांना सांगून काम बंद केलंय. गायत्री कन्स्ट्रक्शनने गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी कामं केली आहेत. या सर्व कामांची महापालिकेच्या आयुक्तांनी पाहणी करावी आणि निकृष्ट दर्जाचं काम दिसून आलं तर या केलेल्या कामाच्या मक्तेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये घालावं आणि त्यांच्यासोबत काम केलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बडतर्फ करावं अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली आहे. गायत्री कन्स्ट्रक्शन महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वाटाघाटी केली तसंच वर्क ऑर्डर दिल्याप्रमाणे रस्त्याचं काम होत नसेल तर काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी सुरेश पाटील यांनी दिला आहे. सोलापूर शहरामधील अनेक वर्षापासून रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. गेल्या लॉकडाऊनमध्ये या ठिकाणी अमृत योजनेचा घालण्यात आलेला आहे. 3 वर्षानंतर सदर रस्त्याचं काम अनेक वेळा आम्ही मागं लागून या ठिकाणी तुळजापुरी चौकापासून ते कुंभारेच्या नाल्यापर्यंत धूळमुक्त याच्यामधून रस्ते अनेक रस्ते मंजूर होते. त्यामधून हा रस्ता नव्हता परंतु माननीय चलवाजी साहेब आणि कारजे साहेब यांना सांगून सदर जो रस्ता त्यामध्ये घेण्यात आलेला आहे. सदर रस्त्यावर गेल्या 3 वर्षापासून आपल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष नव्हतं पण सदर रस्त्याचं काम या ठिकाणी व्यापारी मंडळांनी तक्रार केल्यानंतर रस्त्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. रस्त्याचं काम आज चालू झालेलं आहे परंतु वर्क ऑर्डर ऑक्टोंबर महिन्यात मिळालेलं आहे. 1 महिन्याचा वर्क ऑर्डर आहे. 30-31 तारखेपर्यंत नोव्हेंबरला आपलं संपत आहे. त्यामुळं सदर मक्तेदार रस्ता करावा लागला आहे. 9 मीटरचा रुंदी आहे. लांबी 180 मीटरचा आहे परंतु 9 मीटरमध्ये 6 मीटरचं जर या ठिकाणी ड्रेनेजचं जे लाईन घातलेलं आहे ते रस्त्याचे या ठिकाणी खडीकरण करायला आहेत परंतु 40 mm 75 mm खडीकरण आहे असं आमचे संबंधी अधिकारी ओमकर साहेबांनी सांगितलं. परंतु सदरचं काम या निकृष्ट दर्जाचं चालू आहे. तिथं पाणी फार उभारत आहे. तिथं अनेक लोकांचे मिळकतराचे घर आहेत. त्या घराला ड्रेनेज लाईन आणि पाण्याचे लाईन जे कनेक्शन दिलेले ते व्यवस्थित आहेत का नाही या संबंधित लोकांना विचारलं पाहिजे आणि संबंधित रस्ता हे पुन्हा टेलिफोनचं चर किंवा कुठलं तर वायरिंगचं चर कुठलं तर चर मारून कुठल्या तर रिलायन्स कंपनीनं कुणाला तर देऊन या ठिकाणी पुन्हा चर मारू नये. जे काही काम आहे ते थोडी त्याच्यामध्ये केलं पाहिजे. रस्ता हा इस्टिमेंटप्रमाणे चांगला व्यवस्थित सुंदर झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये काय घोटाळा झाला संबंधित जेही आमचं ओमकार या ठिकाणी नव्हता मला विनंती करायचं आहे महापालिकेला जेणे कोणी संबंधित खातेप्रमुख अधिकारी जेही आहेत त्यांना उभा करून रस्ता केला पाहिजे. मक्तेदाराचा माणूस उभा करून रस्ता व्यवस्थित होत नाही. आता आम्ही बघितलं या खडीकरणामध्ये थोडंफार लहान मोठे खडी दिसाले परंतु हे जर अधिकारी लक्ष दिलं तर व्यवस्थित होतं आहे. अधिकारी जर लक्ष दिलं नाही माननीय आयुक्त मॅडम आपण तर लक्ष द्या. आपण येऊन फार वर्ष दिवस झाले व याकडे लक्ष नाही आहे. सदरचं रस्ता हे चांगलं झालं पाहिजे. निकृष्ट दर्जाचं झालं तर इथल्या सर्व नागरिकांना घेऊन या रस्त्यावर आम्ही बसणार आहे. रस्ता 3 वर्ष तर खराब होऊ नये या दृष्टिकोनातून रस्ता झालं पाहिजे. काय कमी जास्त होऊ झालं कारण लोकांचं मत आहे की रस्ता होऊ द्या ना रस्ता निकृष्ट दर्जाचं होऊ नये याचं लक्ष देण्यासाठी बोललेत. रस्ता होऊ दे रस्त्याला अडवणार नाही पण रस्ता व्यवस्थित झालं नाही तर या रस्त्यावर मी उतरणार आहे. या रस्त्याची 1 फूट खुदाई करून कामाची सुरुवात करण्यात यावी असं वर्क ऑर्डर मध्ये लिहिलेलं आहे. मात्र रस्त्यामध्ये 1 फुटापेक्षा सुद्धा कमी खुदाई करून त्यावर दगड घालून मुरुम घालून रस्ते लेवल करण्यात येत आहेत अशी फसवाफसवीची कामं गायत्री कन्स्ट्रक्शन करत असल्याचं दिसून येत.